माळी समाज हा संकेणी महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये 40 ते 42 मतदारसंघ असे आहे की ज्यामध्ये निश्चितच माळी समाजाची संख्या जास्त आहे. आणि ही जी हक्क परिषद आम्ही घेणार आहे भुसावळला 23 तारखेला, त्या ठिकाणी आम्ही माळी समाजातील जे इच्छुक उमेदवार आहे राजकीय क्षेत्रात जे काम करतात त्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि त्या परिषदेमध्ये त्यांना आम्ही मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. आणि त्या त्या पक्षाकडे ज्या पक्षाचे ते पदाधिकारी असतील त्या पक्षाच्या प्रमुखाकडे आम्ही उमेदवाराची मागणी सुद्धा करणार आहे. निश्चितच हा दबाव म्हणण्यापेक्षा हा एक आमचा जेव्हा आम्ही संकेणी समाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असं सांगतो तर हा हे आमचा अधिकारच आहे आणि आम्हाला ते मिळायला पाहिजे अशी आमची समाजाची इच्छा आहे. म्हणून माळी महासंघ तो प्रयत्न करत आजपर्यंत ज्या प्रमाणात राजकीय पक्षांनी आम्हाला प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे त्या प्रमाणात ते प्रतिनिधित्व मिळत नसल्याची आमची भावना झालेली आहे. आणि आम्ही सर्व राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या समाजाचा विचार करावा आणि आम्हाला सुद्धा पुढे त्यांचा विचार करावा लागेल. निश्चितच ज्या प्रमाणामध्ये आमचे जे समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी विविध पक्षामध्ये काम करत आहे त्या त्या पक्षामध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे अशी असा आमचा आग्रह त्या त्या पक्षाच्या प्रमुखांकडे राहणार आहे. आणि त्याकरता आम्ही निश्चित माळी महासंघ हा प्रयत्न करणार आहे. कशा प्रकारे त्यांना प्रशिक्षित करणे, कशा प्रकारे मागणी करणे, त्यानंतर माळी महासंघाचे प्रतिनिधी आम्ही त्या त्या पक्षाच्या प्रमुखाकडे ती मागणी घेऊन जाणार आहोत आणि आमच्या समाजाचं महत्व त्यांना पटवून देणार आहे. आमचा अधिकार आम्हाला मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चितच आम्ही वेगळी भूमिका घेऊ. जे पक्ष आम्हाला प्रतिनिधित्व देतील त्यांना आम्ही मदत करू, जे नाही देतील त्यांना मदत करणार. प्रामुख्याने हा राजकीय क्षेत्रातील विषय राहणार आहे. दुसरा महाराष्ट्रामध्ये जो ज्वलंत प्रश्न सध्या सुरू आहे ओबीसीचा, त्या ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही माळी महासंघाने जे डॉक्टर हाके बसलेले आहे त्यांना सपोर्ट केलेला आहे. तसेच ऍडव्होकेट ससाने यांना सुद्धा सपोर्ट केला. आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी हजर आहे आणि हा लढा आम्ही नीतीचा लढू. आम्हाला हे कदापिही मान्य होणार नाही की ओबीसी मध्ये जे आज आम्ही ओबीसी मध्ये जे आमचे घटक आहे माळी समाज आहे आमचे जे हक्क आहे ते आम्हाला मिळायलाच पाहिजे. त्यामध्ये इतर कुणी भागीदार होईल हे आम्हाला कदापि पटणार नाही. त्याला आमचा विरोध आहे, त्याला आमचा विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहोत, परंतु ओबीसी मधून आरक्षण मिळावं या करता आमचा त्यांना विरोध आहे. आणि तशा प्रकारचं आम्ही जे आता आंदोलन सुरू आहे त्यामध्ये माळी समाजाने माळी महासंघाने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. मी अरुण तिखे, प्रदेश अध्यक्ष माळी महासंघ.